वरुधिनी एकादशीच्या निमित्तानं आज त्र्यंबकेश्वरामध्ये उटीच्या वारीला उत्साहात सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी ही वारी होते, गेल्या दोन वर्ष ही वारी झालेली नव्हती, त्यामुळे आपण बघू शकतोय की उटीचं लेपन जे आहे ते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीला पूर्णपणे या ठिकाणी चंदनाचा लेप लावण्यात आलेला आहे. आणि त्यासोबत या ठिकाणी चाफ्याची फुलं, सुगंधित पिवळा चाफा आणि जाईजुईची फुलं या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. पूर्ण समाधी आहे ती या ठिकाणी हे करण्यात आली. आणि समोर पण आपण बघू शकतोय की विठ्ठल रखुमाईची मूर्ती या ठिकाणी आहे, तिला सुद्धा या ठिकाणी लेपन करण्यात आलेलं आहे. आपण गुरुजींकडून जाणून घेऊया काय महत्व आहे या उटीच्या वारी. सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे पुढे देई माझे मना. वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असणारे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज त्यांची ही संजीवन समाधी आहे. वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे की आजही निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या शरीराला धारण करून या ठिकाणी समाधी अवस्थेत बसले. ही संजीवन समाधी आहे आणि याकरता या उन्हाळ्याचा त्यांना त्रास होऊ नये, त्यांना शीतलता प्राप्त व्हावी हा भक्तीचा उपचार आहे. वास्तविक असा आहे, पाप ताप दैन्य जाय उठा उठे झाली या भेटी हरिदासाची. संत भेटीने सर्वांचे ताप निवृत्त होतात, परंतु वारकऱ्याचा हा भक्तीचा उपचार आहे की आपल्या भक्तीने भावनेने निवृत्तीनाथ महाराजांचा ताप निवृत्त व्हावा, कृष्णतेचा त्यांना त्रास होऊ नये, ही श्रद्धेचा प्रेमाचा विषय. मग याकरता गेले शेकडो वर्षापासून निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो, की ज्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारण असेल, गाथा भजन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ असे कार्यक्रम असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये 7 दिवस सर्व भाविकांकडून चंदन उगाळलं जातं आणि त्याचा जो लेप तयार होतो त्या चंदनामध्ये अनेक औषधी घालून, आता कापूर किसणी असते, वाळा असतं, ते काय असतं की त्यामुळे आणखीन त्यामध्ये शीतलता निर्माण होते, अशी औषधी द्रव्य एकत्र करून हा चंदनाचा लेप तयार केला जातो आणि आजच्या एकादशीच्या निमित्ताने तो लावला जातो. एकूणच संस्थांचे प्रशासक आपल्यासोबत भाऊसाहेब गंभीर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या वारीच्या निमित्तानं काय काय व्यवस्था संस्थांतर्फे करण्यात आली आहे आणि याचा ही वारी कधी संपेल. वारकऱ्यांचं एकमेव श्रद्धास्थान असलेलं या निवृत्तीनाथ देवस्थानतर्फे आपण भाविकांची दर्शनाची सोय केलेली आहे. नंतर या ओटीच्या वारीनंतर रात्री भाविकांना, प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळेल उटीचा, याची सोय आपण केलेली आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा दुप्पट उटी आपण यावेळी केलेली आहे, कारण कोरोनाच्या काळामुळे 2 वर्ष ही वारी करण्याचं भाग्य वारकऱ्यांना लाभलं नाही, त्यामुळे यावर्षी वारकऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे आणि मोठ्या संख्येनं वारकरी या उटीच्या वारीसाठी येत आहेत. आज रात्री उटीच्या वारीचा प्रसाद सर्व भाविकांना दिला जाईल, उद्या रथयात्रा होईल आणि मग या वारीची समाप्ती होईल. उत्साह जो आहे तो वारकऱ्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतोय. उटीच्या या वारीसाठी आता उन्हाळ्यातला दाह हा समाधीचा तर कमी होईलच, मात्र वारकऱ्यांच्या मनात असलेला दाह सुद्धा कोरोनामध्ये निर्माण झालेला हा आता कमी होईल असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर.